वरण भात भाजीपोळीचं सात्विक पान असो किंवा मटण भाकरीचं झणझणीत ताट असो, प्रत्येक प्रकारच्या जेवणाची रंगत आणखीन वाढवतात झणझणीत चटकदार चटण्या। नाना रंगाच्या नाना चवीच्या सुक्या ओल्या चटकदार चटण्या बनवूया आमच्या चटणी विशेष सदरात। आजची चटणी आहे ओली चटणी। गावाकडे सकाळच्या न्याहरीसाठी आवर्जून बनवली जाणारी खमंग अशी कांदवणी। कांदवणी बनवण्यासाठी आपल्याला लागेल दोन मोठे कांदे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा घाटी मसाला, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे भिजवलेली मुगाची डाळ, चिमूटभर हळद, चवीपुरतं मीठ आणि फोडणीसाठी तेल। कांदवणी बनवण्याच्या किमान 2 तासांआधी मुगाची डाळ भिजवत ठेवा। त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, जिरे आणि भिजवलेली मुगाची डाळ एकत्र कुटून घ्या। याची जाडसर भरड करा। मग तापलेल्या तेलात कुटलेली ही भरड घाला। यात चिमूटभर हळद घाला आणि मंद आचेवर भाजून घ्या। 2 मिनिटे डाळ भाजल्यानंतर यात जाडसर चिरलेला कांदा घाला। लक्षात ठेवा की कांदवणी बनवण्यासाठी आपण कांदा जाडसर चिरायचा आहे। आता कांदा या मसाल्यात चांगला एकजीव करा आणि सतत भाजत रहा। कांदा भाजत असताना यात थोडं थोडं तेलही घालत रहा, याने कांदवणी छान खरपूस होईल। यानंतर कांदवणीत चवीपुरतं मीठ घाला। मग यात घाटी मसाला घाला व कांदवणीत हा मसाला चांगला एकजीव होईपर्यंत भाजत रहा। मसाल्याचा वास जाईपर्यंत ही कांदवणी सतत भाजत रहा। कांदा भांड्याला चिकटायला लागला आणि छान सोनेरी रंगावर भाजला की समजा कांदवणी तयार झाली। आता ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत ही कांदवणी पानात वाढा आणि तोंडाला चव आणणाऱ्या या खमंग चटणीचा आस्वाद घ्या।